फ्रेंड्स वेलकम बैक। नाउ दिस इज़ अवर थर्ड लेक्चर ऑफ दिस चैप्टर इंडियाज़ डिफेंस सिस्टम फ्रॉम पॉलिटिकल साइंस। सो नाउ वी विल स्टार्ट अवर पैरामिलिटरी फोर्सेस। सो पैरामिलिटरी फोर्सेस मीन्स निम लष्करी दले, ठीक है। तो यांचं मेन फंक्शन असतं की जे आपली मेन डिफेन्स सिस्टम आहे द आर्मी द नेव्ही अँड द इंडियन एअरफोर्स त्यांना सपोर्ट करायचं, ठीक आहे। तर कशाप्रकारे सपोर्ट करतात ते आपण बघूया। So there are paramilitary forces to help the defense forces in India. They are neither completely military forces nor completely civil forces. ठीक है, म्हणजे पूर्णपणे ते मिलिटरी फोर्सेस नाही। मिलिटरी म्हणजे काय? आता की त्यांच्याकडे एखादी बंदूक वगैरे असते, बट जे आर्मीमध्ये असतं की टँक्स, आर्टिलरी गन्स, किंवा मग नेव्हीमध्ये शिप्स, रडार, देन एअरफोर्समध्ये एअरक्राफ्ट्स, सर एवढ्या प्रकारचे काही शस्त्रास्त्र नसतात, बट दे हॅव ॲटलीस्ट समथिंग लाईक गन्स, ओके। सो हेज दे आर कॉल्ड पॅरामिलिटरी फोर्सेस, त्यामुळेच त्यांना निम लष्करी दले असं म्हणतात। सो दे आर मेन टास्क इज टू हेल्प द डिफेन्स फोर्सेस, ठीक आहे। द बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, कोस्ट गार्ड, सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, रॅपिड ॲक्शन फोर्स आर सम ऑफ द पॅरामिलिटरी फोर्सेस। तर मग कोणकोणते आहेत हे निम लष्करी दल दला? तर त्याच्यात येतात BSF सीमा सुरक्षा दल, देन सेंट्रल म्हणजे राष्ट्रीय राखीव पोलीस दल, ठीक आहे, रॅपिड ॲक्शन फोर्स, ठीक आहे। तर अशा प्रकारे वेगवेगळे फोर्सेस आहेत निम लष्करी दलात। द पॅरामिलिटरी फोर्सेस आर रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्युरिटी ऑफ इम्पॉर्टंट लोकेशन्स लाईक रेल्वे स्टेशन्स, ऑइल डिपो, वॉटर रिझर्व्स एटसेट्रा, ठीक आहे। तर आता हे जे निम लष्करी दल आहेत ते कुठे कुठे त्यांची जी कर्तव्य दक्षता ते कुठे बजावतात किंवा कोणत्या स्थानांवर असतात ते? तर रेल्वे स्टेशन, ठीक आहे, रेल्वे स्टेशन्सवर आपण बघितलं, देन ऑइल डेपो, वॉटर रिझर्व्स। तर ह्या ठिकाणी का? की ह्या ठिकाणी शक्यता आहे की जी इंटरनल डिस्टर्बन्ससुद्धा होऊ शकतं, किंवा काही समजा ऑइल डेपो आहे तर तिथे देर इज ऑलवेज डेंजर ऑफ फायर कॅचिंग फायर, ओके। सो इन दॅट केस दीज पीपल आर ऑल्सो देअर, अँड ऑल्सो देअर इज पॉसिबिलिटी दॅट सम आउटसाईड कंट्रीज दे मे अटॅक ऑन दीज प्लेसेस, सो फॉर दॅट सेफ्टी दे आर देअर। सो सिमिलरली दे प्ले अ रोल इन मॅनेजमेंट ऑफ डिझास्टर्स वेदर नॅचरल ऑर मॅनमेड, ठीक आहे। आता डिझास्टर म्हणजे काय? की काही संकट, ठीक आहे, नाही किंवा नैसर्गिक आपत्ती। तर मग नैसर्गिक आपत्ती असेल की आर्टिफिशियल म्हणजे मानवनिर्मित असेल? तर दोघं केसमध्ये, आता नैसर्गिकमध्ये तर आपण समजू शकतो की एखादा महापूर आला किंवा भूकंप झाला किंवा ज्वालामुखीचा उद्रेक अशा प्रकारचे वेगवेगळे, किंवा काही वादळ आलं, ठीक आहे। आणि मॅनमेडमध्ये काय येतं की समजा दहशतवादी त्यांनी हल्ला केला किंवा जे नक्षलवादी आहेत त्यांनी हल्ला केला, तर किंवा काही इंटरनल फोर्सेस आहे, काही रिबेलियस ग्रुप्स आहे त्यांनी इंटरनल पीस डिस्टर्ब केली, तर त्यावेळी अवर पॅरामिलिटरी फोर्सेस कम इन टू पिक्चर। सो द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग द कंट्रीज इंटरनॅशनल बॉर्डर्स ड्युरिंग पीस टाईम ऑल्सो रेस्ट विथ द पॅरामिलिटरी फोर्सेस, ठीक आहे। आता पीस टाईम म्हणजे काय? की त्यावेळेस युद्ध बंद आहे, ठीक आहे, युद्ध नाही सुरू आहे। तर मग त्या केसमध्ये कोण असतं? तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा दल, त्यांचे हे कर्तव्य दक्षता तिथे बजावत असतात, ठीक आहे, त्यांचं कर्तव्य तिथे बजावत असतात। आता सगळ्यात महत्त्वाचं काम काय करतात ते? की आता शांतता आहे, बट देअर इज ऑलवेज पॉसिबिलिटी की जे बाहेरचे देशातले सैनिक आहेत ते आपल्यावर कधीही आक्रमण करू शकतात, ठीक आहे। आणि अशाच प्रकारची भीती लोकांच्या मनात असते। कोणते लोक? जे सीमा, जे आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत देशांच्या, तिथे जवळपासच्या भागात जे लोक राहतात त्यांच्या मनात नेहमी अशी भीती असते। तर मग त्या लोकांच्या मनातून ही भीती काढण्याचं काम हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स करतात, आणि ते तिथे दिवसरात्र तिथे ते पहारा देत असतात, ओके। आणि त्याचबरोबर ते काय करतात की प्रिव्हेंटिंग स्मगलिंग, पॅट्रोलिंग द बॉर्डर, म्हणजे स्मगलिंग होत असते त्याला रोखतात, नेहमी ते परीक्षण करत असतात। त्याचबरोबर पॅट्रोलिंग, ठीक आहे, नेहमी त्यांची तिथे नजर असते सीमेवर। द कोस्ट गार्ड हॅज बीन क्रिएटेड
टू प्रोटेक्ट इंडियाज ओशानिक बॉर्डर्स. ठीक आहे, आता ओशानिक म्हणजे काय की सामुद्री सीमा, ठीक आहे, किंवा जलीय सीमा. आपल्या देशाच्या जलीय सीमांचं रक्षण कोण करतं? तर कोस्ट गार्ड. ठीक आहे, तर द कोस्ट गार्ड कॅरीज आउट टास्क लाईक प्रोटेक्टिंग द फिशिंग ऑक्युपेशन विद इन इंडियन मेरीटाईम बॉर्डर्स. आता मेरीटाईम बॉर्डर्स म्हणजे काय की बॉर्डर्स ऑन द वॉटर. ठीक आहे, आता ह्या बॉर्डर तर आपल्याला दिसणार नाही, तिथे काही रेष वगैरे ओढलेली नसते, बट इट इज डिसायडेड बाय युनायटेड नेशन्स अँड अदर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, पर्टिक्युलरली विच आर रिलेटेड टू ओशन्स. ओके, सो ते देशांना आपापल्या सीमा वाटून देतात की तुमचा हा भाग, त्यांचा हा भाग, अशाप्रमाणे. तर मग ह्या सीमांमध्ये जे कोळी लोक असतील, समजा ते त्यांच्यावर काही एखाद्या वेळी संकट आलं, तर मग त्यांचं रक्षण करणे, त्याचबरोबर स्मगलिंग रोखणे. ठीक आहे, समुद्रमार्गाने काही स्मगलिंग होत असते नेहमी, तर त्यालाही बंद करणे यांचं काम असतं कोस्ट गार्ड. द सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स हेल्प्स द ॲडमिनिस्ट्रेशन व्हेरियस स्टेट्स टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर. ठीक आहे, आता जे सीमा सुरक्षा राखीव दल आहे ते काय करतात, तर जे आपला प्रशासकीय व्यवस्था आहे त्यांना मदत करतात. ओके, द रॅपिड ॲक्शन फोर्स परफॉर्म्स द टास्क ऑफ ब्रिंगिंग पीपल्स लाईफ टू नॉर्मलसी बाय मूव्हिंग इन क्विकली इन इन्सिडेंट्स ऑफ थ्रेट्स टू नॅशनल सिक्युरिटी सच एज बॉम्ब ब्लास्ट और रिऑट्स. ठीक आहे, म्हणजे काही बॉम्बस्फोट झाला कुठे किंवा दंगली झाल्या, तर मग त्या केसमध्ये अगदी क्विक, अगदी पटापट आपल्याला कृती करावी लागते. ठीक आहे, मग त्या काळात लोकांना या संकटापासून वाचवण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स, ठीक आहे, जे अगदी पटापट, म्हणजे त्यांना त्या प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं असतं की ह्या प्रकारच्या संकटकाळी कशाप्रकारे आपण ॲक्शन केली पाहिजे. सो रॅपिड ॲक्शन फोर्स त्यावेळेस तिथे येतात आणि लोकांचं जीवन जे लवकरात लवकर त्याला सामान्य जे त्यांची डेली रुटीन असतात ते सुरू व्हावं असा प्रयत्न करतात. ओके, सो द नॅशनल कॅडेट कॉर्प्स हॅज बीन एस्टॅब्लिश्ड विथ द पर्पज ऑफ इन्स्टिलिंग अमंग स्टुडंट्स द लव्ह ऑफ डिसिप्लिन अँड मिलिटरी ट्रेनिंग. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की आर्मीमध्ये आणि सगळ्या प्रकारच्या मिलिटरी फोर्सेसमध्ये आपल्याला शिस्तबद्धता पाहिजे, तर मग शाळेत आणि कॉलेजमध्ये असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात शिस्तबद्धता, त्याचबरोबर जे मिलिटरी ट्रेनिंग आहे ह्या गोष्टींबद्दल त्यांच्या मनात प्रेम उत्पन्न व्हावं म्हणून त्यांना, किंवा आदर उत्पन्न व्हावं म्हणून एन सी सीची ट्रेनिंग दिली जाते. ठीक आहे, होम गार्ड्स. सो धिस ऑर्गनायझेशन वॉज एस्टॅब्लिश्ड इन प्री इंडिपेंडन्स पिरियड. सिटीजन्स कॅन जॉईन द होम गार्ड अँड असिस्ट द डिफेन्स ऑफ द कंट्री, एनी सिटीजन मॅन ऑर वुमन. ठीक आहे, मग होम गार्डमध्ये कोण कोण जॉईन होऊ शकतं, तर स्त्री किंवा पुरुष ज्यांचं वय 20 ते 35 वर्ष आहे किंवा त्या ह्या दोघांच्या मध्ये. ठीक आहे, सो आता ह्याचं जी स्थापना झाली होती स्वातंत्र्याच्या आधीच झाली होती, आणि मग जी आपली सुरक्षा व्यवस्था आहे त्याला मदत म्हणून होम गार्ड्स नेहमी काम करतात. ओके, आता यांचं काम काय आहे की मेंटेन पब्लिक सिक्युरिटी, लोकांची सुरक्षितता राखणे. नंतर समजा आता जसं कोरोना आहे, तर मग इसेन्शियल थिंग्स आर देअर, आपल्याला ज्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत, जसं की सप्लाय ऑफ मिल्क वॉटर, म्हणजे लोकांपर्यंत पाणी दूध पोहोचवणं, त्याचबरोबर समजा दंगली वगैरे झाला किंवा संप आहे तर त्यावेळेस ह्या गरजेच्या वस्तू त्यांच्याजवळ पोहोचवणे. नंतर जे ट्रॅफिक आहे वाहतुकीचं नियंत्रण करणे आणि लोकांना मदत करणे. ठीक आहे, काही संकट काळे असेल, समजा पूर, भूकंप, तर मग आता भारतासमोर जे सुरक्षेच्या चॅलेंजेस काय आहेत. ठीक आहे, राईट फ्रॉम द टाईम ऑफ इंडिपेंडन्स पाकिस्तान अँड चायना हॅव ट्राईड टू थ्रेटन इंडियाज नॅशनल सिक्युरिटी. ओके, देर आर सेव्हरल डिस्प्युट्स बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. तर फॉर एक्झाम्पल द काश्मीर इशू, डिस्प्युट्स ओवर रिव्हर वॉटर शेअरिंग. ठीक आहे, तर मग आता आपल्याला माहितीच आहे की भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला काय काय समस्या आहेत. ठीक आहे, पण भारताने नेहमी प्रयत्न केला की आपण नेहमी इतर देशांची शांततेने, काही समस्या असतील तर शांततेने सोडवायच्या, आणि कधीच स्वतःहून आक्रमण नाही केले. बट पाकिस्तान आणि जे चायना आहेत त्यांच्यासोबत आपले नेहमीच काही ना काही इश्यू होत असतात, ज्याच्यात त्यांच्याकडून आधी सुरुवात झालेली असते. तर पाकिस्तानचे उदाहरण दिलं की जसं कधीपासून हा सुरू आहे, कित्येक वर्षापासून काश्मीरचा मुद्दा, नंतर नदींचं पाण्याचं वितरण. ठीक आहे,
तर मग भारताने नेहमी प्रयत्न केला की हे सगळं शांततेने सुटावं. आणि मग इंडिया आणि चायनामध्ये सुद्धा, आता इंडिया आणि चायना, इंडिया भारत आणि चीन हे महत्त्वाचे देश आहेत आशिया खंडात, परंतु 1962 चीनने भारतावर आक्रमण केलं होतं. तर मग नाही इलाजाने आपल्याला त्यांच्याशी लढावं लागलं होतं. ओके, तर मग आता चायना नेहमी प्रयत्न करते की आपले जे शेजारचे देश आहेत, फॉर एक्झाम्पल नेपाळ, बांगलादेश, भूटान, पाकिस्तान, तर त्यांच्यावर आपली स्वतःची सत्ता गाजवावी, जे आपल्या भारताचे शेजारचे देश आहेत. आणि मग त्यामुळे हे ज्या दोघांचे संबंध आहेत भारत आणि चीनचे, ते नेहमी टेन्स्ड असतात. ठीक आहे, त्यांच्यात नेहमी तणाव असतो. ओके, आता त्याचबरोबर आपल्याला असे बाहेरचे देश म्हणजे चीन, पाकिस्तान यांच्याकडूनच धोका नाही आहे, तर नक्षलवादी, नंतर काही रिबेलियस म्हणजे काय की त्यांनाच रूल करायचं असतं, मग ते लोक नेहमी प्रयत्न करतात की आपली सत्ता कशी स्थापन व्हावी कमी म्हणजे जास्तीत जास्त प्रदेशावर. ठीक आहे, तर नक्षलवादी झाले, आपल्याला माहिती कुठे आहेत नक्षलवादी, तर गडचिरोली जिल्ह्यात आहेत. आणि जो दहशतवाद हा जो मुद्दा आहे, टेररिझम इज द बिगेस्ट चॅलेंज टू इंडियाज इंटरनल सिक्युरिटी. आता दहशतवाद जो आहे तो भारताची आंतरिक सुरक्षेला बिगेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा ते चॅलेंज आहे. ओके, आणि त्याचबरोबर एक जागतिक समस्यासुद्धा आहे, भारतासमोर तर आहेच, तर मानवांची सुरक्षितता आता. ठीक आहे, आता पोस्ट कोल्ड वॉर, कोल्ड वॉर म्हणजे काय की जे दोन महायुद्ध झाले, कोणाकोणामध्ये युरोपचे कंट्री आणि नंतर दुसरा भाग कोणता होता की रशिया आणि जे ऑटोमन एम्पायर यांचा एक ग्रुप होता. तर मग 1945 दुसरं महायुद्ध संपलं, तर 1945 ते 1990 ह्या देशांमध्ये थोडं थोडं वार नव्हते झालं, बट जे ट्रेड होतं म्हणजे व्यापार वगैरे किंवा इतर कर लावणे अशा प्रकारे त्यांचं कोल्ड वॉर सुरू होतं. तर मग जेव्हा कोल्ड वॉर संपलं 1990, तर मग हा जो आहे राष्ट्रीय सुरक्षिततेचा मुद्दा जास्त विस्तृत होऊ लागला. ठीक आहे, तर मग आता याच्यात अल्टिमेट सुरक्षितता कोणाची असते, ही कोणासाठी असते, तर लोकांसाठी असते. आपण घरीही बघतो आपल्या बिल्डिंगचा सिक्युरिटी, त्या बिल्डिंगची प्रॉपर्टी म्हणजे त्या भिंती वगैरे नाही सांभाळतो. ठीक आहे, त्याच्यासाठी असतोच, बट मेन पर्पज इज तो आपण जे त्या अपार्टमेंटमध्ये राहतो, घरांमध्ये जे लोक राहतात त्यांच्या सुरक्षितेसाठी तो असतो. ठीक आहे, मग याला आपण ह्युमन सेंट्रिक म्हणजे मानवावर केंद्रित अशी ही आपली सुरक्षा व्यवस्था असावी. ठीक आहे, तर याच्यावर फोकस दिला गेला. आणि त्याचबरोबर मानवांची सगळ्या प्रकारच्या संकटांपासून सुरक्षा केली जावी, त्याचबरोबर त्यांना शिक्षणाची संधी दिली जावी, शिक्षण, आरोग्य, विकास, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. ठीक आहे, त्याचबरोबर आता ह्याच्यात त्यांचं जे पर्यावरण आहे आजूबाजूचं तेही शुद्ध हवा, तर अशा प्रकारे त्याचबरोबर त्यांना एक रिस्पेक्टेबल म्हणजे आदरणीय असं जीवन त्यांना जगता यावं. नंतर त्यांची जी ज्या समस्या आपल्या समाजाच्या की निरक्षरता, गरिबी, अंधश्रद्धा, मागासलेपणा यापासून त्यांची मुक्तता करावी, म्हणजे एकंदरीत त्यांना शिक्षण द्यावं, रोजगार मिळावा, अशा प्रकारचेही प्रयत्न केले पाहिजे. तर ही झाली आपली एक प्रकारची मानव सुरक्षितता. ठीक आहे, त्यांचं फिजिकल बरोबर त्यांचे इंटरनल अँड ओव्हरऑल डेव्हलपमेंट, दिस इज ऑल्सो ह्युमन सिक्युरिटी. तर आता मानवांची जी सुरक्षितता आहे त्याच्यासमोर काय, त्याच्या ते करताना आपल्यासमोर काय समस्या येतात. ठीक आहे, तर टेररिझम म्हणजे दहशतवाद, तर दहशतवादी काय करतात की जे इनोसंट म्हणजे इनोसंट पीपल आहेत त्यांना ते मारतात आणि त्यांच्या मनात दरारा किंवा भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ओके, आता हे बघा, डिस्कस, डू यू थिंक दॅट ओनली डेमोक्रॅटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कॅन मेंटेन अ ह्युमन सिक्युरिटी? नो, एक प्रकारे हे सही बरोबर आहे, परंतु जे डेमोक्रॅटिकच्या पेक्षा वेगळे पण असतात की कम्युनिझम किंवा मग मिलिटरी पॉवर किंवा मिलिटरी रिझाईन, तर ते सुद्धा ह्युमन सिक्युरिटी मेंटेन करू शकतात. बट त्याचबरोबर काय आहे की त्यामध्ये लोक ते खुश असतीलच असं नाही, परंतु लोकशाहीत लोक नेहमी खुश असतात किंवा मग ॲटलिस्ट ते त्यांना जे बेसिक त्यांच्या गरजा आहेत किंवा हक्क आहेत ते तरी त्यांना बजावता येतात. परंतु मिलिटरी रिझाईम आणि कम्युनिझममध्ये हे होईलच असं नाही आहे. ठीक आहे, आता कम्युनिझम म्हणजे एक प्रकारे हुकुमशाहीचा भाग आहे. सो व्हॉट एफर्ट्स कुड बी मेड ॲट द लेवल ऑफ द फॅमिली फॉर इन्शुरिंग ह्युमन सिक्युरिटी? ठीक आहे, तर मग कुटुंबाच्या लेवलवर काय करता येईल मानव सुरक्षितता करण्यासाठी? सो दीज टू बोथ आर होमवर्क फॉर यू. ओके, सो यू हॅव टू राईट इन 3 or 4 sentences बोथ द आन्सर्स, 3, 3, 4, 4 sentences. नाव सेकंड, पोल्युशन अँड अदर चेंज इन एन्व्हायरमेंट. ठीक आहे, आता पर्यावरण जे आहे म्हणजे आपल्या आजूबाजूला जर अशुद्ध हवा असेल, दूषित पाणी असेल, तर त्याही त्याच्यानेही लोकं मरतातच आहेत. तर मग हीसुद्धा हा सुद्धा एक मानव सुरक्षितेचा मुद्दा आहे.
त्याचबरोबर अनेक रोग आहेत, साथीचे रोग किंवा एकदम गंभीर आजार असतात की एड्स, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, आता नवीन COVID-19 कोरोना व्हायरस. तर मग ह्या हे सगळे सुद्धा फॅक्टर आपल्याला याच्यात घ्यावे लागतील. सो व्हॉट डू यू थिंक, इन्क्रीजिंग व्हायलन्स इन सोसायटी इज एंडेंजरिंग ह्युमन सिक्युरिटी. व्हॉट काइंड ऑफ पीस प्रोसेस शुड बी क्रिएटेड सो एज टू प्रिव्हेंट व्हायलन्स फ्रॉम गोईंग. ठीक आहे, तर याचा मराठीतून अर्थ काय झाला की जसं जसं ही अहिंसा वाढते समाजात, त्याच्याने मानव सुरक्षितेला धोका आहे का, आपल्याला काय वाटतं? ठीक आहे, तर दिस इज ऑल्सो होमवर्क फॉर यू, अँड देन नेक्स्ट क्वेश्चन इज ऑल्सो होमवर्क फॉर यू की आपण कुठकुठल्या शांततेच्या पद्धती वापरू. ठीक आहे, जेणेकरून ही अहिंसा बंद होईल. ठीक आहे, आता आपण बघितलं की ह्या चॅप्टरमध्ये की आपली सुरक्षा व्यवस्था काय. ठीक आहे, त्याचबरोबर आपण समजलं पाहिजे की हा जो कन्सेप्ट आहे नॅशनल सिक्युरिटी, म्हणजे राष्ट्रीय सुरक्षितेपासून मानव सुरक्षितता कसा झाला तो. ठीक आहे, आणि त्याचं किती महत्त्व आहे. तर आता आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघू की युनायटेड नेशन काय आहे आणि ते एक आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे, तर आणि मानव सुरक्षेसाठी युनायटेड नेशन काय करतं आहे.